काँग्रेसचा जाहीरनामा जो वस्तुस्थितीला धरून कधीच नसतो आणि यावेळीही नाही आहे, आणि एकीकडं भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा जो देशातल्या सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश करून त्यांना न्याय देण्याचा अशा पद्धतीचा हा जाहीरनामा आपल्यासमोर ठेवलेला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फॅब्रिकेटेड आहेत किंवा अनरिअलिस्टिक आहेत आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, देशातल्या प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये देणार. आता मला वाटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु मी थोडीशी मध्ये जी आकडेवारी काढली तर असं लक्षात आलं की साधारण 25 करोड महिला अशा आहेत ज्यांना त्या काँग्रेसला 1 लाख रुपये द्यावे लागतील. म्हणजे याची रक्कम किती झाली? 2.5 लाख कोटी रुपये. आणि 2.5 लाख कोटी रुपये वर्षाला, म्हणजे 5 वर्षामध्ये 12.5 लाख करोड रुपये हे म्हणतात की आम्ही महिलांना देऊ. दुसरा एक आणि अनरिअलिस्टिक असे अनेक आहेत, पण मी 1-2 मुद्दाम तसंच आठवले म्हणून बेरोजगारांना आम्ही 1 लाख देऊ. म्हणजे अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत, ते घोषणा नसून प्रलोभन दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.